कौरवांना कळालं की कृष्ण येतोय, भगवंत आले, व्यासपीठावर विराजमान झाले। शिष्टाई करत असताना भगवंतजीला यश आलं नाही। कौरवांना विनंती केली, भगवान म्हणायला लागले दुर्योधना युद्ध हे चांगलं नाही, तुझ्यासाठीही चांगलं नाही, माझ्यासाठीही चांगलं नाही, आणि पांडवासाठी तर नाहीच नाही। आपण एक मार्ग काढू, युद्ध कॅन्सल करू, रद्द करू युद्ध, आणि पांडवासाठी तू फक्त पाच गाव जहागिरी दे। तो म्हणायला लागला पाच गाव काय कृष्णा, पाच गाव दूर राहिले, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा त्यांना देणार नाही, त्यांना वनवासच भोगावा लागेल। शिष्टाई कॅन्सल झाली। 56 भोग देवाला जेवण्याकरता तयार केले होते। हे दुर्योधनाचं राज्य होतं, तिथं सदाचाराला सत्याला किंमत नव्हती, आणि दुर्योधनाने सत्याच्या काही गोष्टी सांगितल्यामुळे विदुरला आपल्या राजवाड्यातून लाता मारून बाहेर काढून दिलं होतं। साधूचा अपमान ज्या ठिकाणी होतो ना, ते राज्य जास्त दिवस टिकत नाही। आणि दुर्योधनाकडून दोन्ही चुका झाल्या होत्या, एक तर देवाचं नाही ऐकलं आणि साधूचा अपमान झाला होता, दोन्ही अपराध दुर्योधनाने केले होते। विदुरजी आणि माझी सुलभा माता पर्णकुटी बांधलेली आहे जंगलामध्ये, नामचिंतन करत करत कंदमुळे अनावे खावे आणि भजन करावं, त्यांना संदेश पोहोचवला। त्यांना माहिती झालं होतं की देव शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूर आलेला आहे, आणि सुलभा माता म्हणायला लागली स्वामी तो भगवंत आपल्या घरी जेवण्यासाठी येईल का? विदुर काका म्हणायला लागले सुलभे काय माहिती देवाच्या पाठीमागे खूप काम असतात, त्याला वेळ आहे का नाही सांगता येणार नाही, माझी सुद्धा इच्छा आहे तो आपल्या घरी जेवण्यासाठी यावं, त्याने आपल्या झोपडीमध्ये आगमन व्हावं त्याच। दोघे विचार करायला लागले। सुलभा माता म्हणायला लागली स्वामी एकदा जाऊन तर बघा ना देवाला विचारून येतोय का तू। विदुर काका म्हणायला लागले त्याच्या पाठीमागे खूप मंत्रिमंडळ असेल, आपल्याला बोलण्यासाठी त्याला वेळ नसेल। दोन्ही साईडनं सैन्य उभा केलेला आहे, सैन्याच्या मध्यभागातून भगवंत जात आहेत। विदुर काका साईडला एका कोंड्यामध्ये उभा टाकून भगवंताचा दृष्टी विदुर काकाकडे गेली। विदुर काकाने वाचन आमंत्रण दिलं नाही महाराज, नजरेने नजर झाली आणि विदुर काकांच्या मनातला भाव देवाने ओळखला, देव हसमुख झाले। पण विदुर काकाला कळत नव्हतं भगवंताला आता कसं बोलवावं, पण देवाला वाचनच सांगायची गरज नाही, देव अंतकरण जाणून असतो। कारण का देवाला आपल्या जीवनामध्ये काय व्हायलंय ते न सांगता त्याला कळत असत। न सांगता तुम्हा कळो इथे अंतर, विश्वे विश्वांभर परिहर चिन लगे। देवाला परिहर द्यायची गरज नाही। दुर्योधन म्हणायला लागला कृष्णा 56 भोग तयार केलेत जेवण्यासाठी, चला। देव म्हणायला लागले दुर्योधना मी ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालं, मला यश आलं नाही, माझं अपयश झालं, शिष्टा ही अपयशी ठरली आहे, मी जेवणार नाही। सगळ्यांनी विनंती केली भगवंत जेवायला तयार होत नाहीत, भगवंत रथात आरूढ झाले निघाले। हस्तिनापुराच्या बाहेर आला, रथ आला की
उद्धवजीला सांगितलं, उद्धवा द्वारकेकडे रथ नको. मग देवा कुठे नेऊ? अरे उद्धवा खूप भूक लागली रे उद्धवा, असाच रथ घेऊन चला आपल्याला कुठं जायचंय? भगवंत म्हणायला लागले, उद्धवा आपल्याला विदुरजीच्या घरी जायचंय. उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी की बेर सुदाम जी के चावल, शबरी की बेर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावे, उद्धव जी चलो उद्धवा आपल्या विदुरजीच्या घरी जायचे. देवा कशासाठी जायचं रे? उद्धवा सकाळपासून रथामध्ये प्रवास केला, शिष्टाई केली, पोटामध्ये भूक लागलेली आहे. उद्धवजीने रथ वळवला आणि भगवंत विदुरजीच्या घरी आले. विदुर काका तर तिथेच आहे. घरी आले, झोपडीची ताटी बंद होती. ताटी पुढे जाऊन आवाज दिला, काकी काका आहेत का घरात? असा आवाज ऐकल्या ऐकल्या नवीन आवाज वाटला. सुलभा माता ताट दिशी उठली, बाहेर आली, दार काढणार, ताटी उघडणार. सुलभा मातेला वाटलं देव आला की काय, असा मनामध्ये संशय आलाच. पाल मनामध्ये कुजबुजली आणि महाराज दारावर आले. दार उघडल्या उघडल्या जगाचा मालक समोर दिसला. आनंद झाला. सुलभा माता नाचायला लागली. सुलभा माता मनोमन एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, म्हणायला लागली, सकाळीच आम्ही चर्चा केली दोघांनी, माझा भगवंत माझ्या घरी आला पाहिजे आणि माझा साक्षात माझा मालक माझा स्वामी माझ्या दारामध्ये आलाय. भगवंत यानामध्ये स्वागत केलं, मध्ये नेलं, आसन पट्टी टाकली, पण एवढी देहबाण विसरून गेली सुलभा माता. जे आसन देवाला टाकलं होतं त्याच आसनावर सुलभा माता बसली आणि देव खाली बसले. सुलभा माता बोलायला लागली, देवा प्रवास कसा झाला रे देवा? आणि देव आवडीनं सुलभा मातेला बोलायला लागला, काकी सुंदर झाला ग प्रवास. थोडा वेळ बोलणं झालं आणि मग भगवंत म्हणायला लागले, काकी फार भूक लागली, काय आहे का तोपर्यंत खायला? काका येईपर्यंत. सुलभा माताला लक्ष गेलं. सुलभा माता म्हणाली, देवा एक मिनिट थांबा, मी लगेच मध्ये जाते, फळ आहेत आणते म्हणे. मधल्या खोलीमध्ये गेली, टोपल्यामध्ये एक केळी होती, ती केळी घेतली, बाहेर आणलं, केळ हातात घेतलं, भगवंताकडे बघत बघत सोलायला लागली. भगवंताचं श्रीमुख पाहिलं, देहभान विसरून गेली. असो ऐसा कोठे अठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. तदाकार वृत्ती झाली आणि भगवंताकडे पाहत पाहत आनंदाचं वातावरण मनामध्ये. आणि सुलभा मातेने हातातली केळी घेतली, सोलली, मधला गाभारा आपल्या हातात घेतला आणि भगवंताला सालपट दिले. भगवंत काकीकडे पाहत पाहत सालपट खायला लागले आणि भगवंत म्हणायला लागले, काय काकी किती सुंदर आहे हो, किती गोड आहे केळी. तितक्यामध्ये काकाचं आगमन झालं. काकाने भगवंताला पाहिलं, काकाला सुद्धा आनंद झाला. काका बसले आणि काकाने पाहिलं तर सुलभा आसनावर बसली, भगवंत खाली बसलेला आहे हे पाहिलं. हातामध्ये केसाच आपलं केळाचं सालपट आहे आणि भगवंत खात आहे हे पाहिल्या पाहिल्या विदुर काका म्हणायला लागले, सुलभे भाणावर आहेस का? काय झालं मालक? अगं आसन कोणाला टाकलं तू? तू कुठं बसली? देवाला कुठं बसवलं? आणि मग लक्षात आलं, सुलभा माता म्हणायला लागली, देवा चुकलं, माफ करा, तुम्ही आसनावर बसा. देव म्हटले, इथंच बरोबर आहे. आणि मग आसन दिलं देवाला.
मग विदुर काका म्हणा लागले, सुलभे तुला काही लक्षात आहे का देवाला तू काय दिलं खायला? केळ। अग केळ नाही दिलं गाभारा तू खाली आणि देवाला सालपट दिले आण दुसरं केळ म्हणे। दुसरं केळ घेतलं विदुर काकांनी सोललं आणि विदुर काकांनी मधला गाभारा देवाला दिला। देव केळ घेतो आणि खातो। मग काकाला म्हणतो, काका जी पहिल्या केळामध्ये गोडी होती ना या केळामध्ये नाही लागली मला। काय भाव असेल, काय प्रेम असेल। काका आणि काकी देवाला बोलायला लागल्या। खूप वेळ गप्पा चप्पा झाल्या आणि मग भगवंत म्हणाले, काका काकी काही जेवण्या करता नाही का? फार भूक लागले, खूप वेळ झालं बोलून बोलून। असं म्हटल्या म्हटल्या काका म्हणायला लागले, सुलभे उठ देवाला काहीतरी जेवाय कर। मध्ये गेली सुलभा माता, पाहिलं कुठेच काही सापडत नाही। देवाला तर भूक लागले पण देवाला वाढण्याकरता घरामध्ये अन्नाचा कण नाही। गाडगे पालते घातले, मुठभर सुद्धा अन्न मिळालं नाही। आणि महाराज अश्रू अन्नावर झाले, दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले। आणि काकी म्हणायला लागले, देवा काय दिवस आमच्यावर आले रे देवा। जगाचा मालक आज घरी आलाय माझ्या जेवण्याकरता, पण त्याच्यासाठी माझ्याकडे अन्न सुद्धा नाही शिजवण्याकरता। देवा माझी इच्छा नाही रे, मला काहीतरी भलतच मिळावं, धन प्राप्ती व्हावी, संपत्ती मिळावी देवा, माझी एवढी इच्छा नाही रे मोठी, पण माझी एवढी तरी इच्छा आहे देवा। एवढंही गरीब करायचं नव्हतंस, कारण का आम्ही तर 3 दिवस झालं उपाशी आहोत। माझ्या पोटाला आणि आलेल्या अतिथीला अन्न मिळावं एवढं तरी माणसाने देवाने आम्हाला दिलं पाहिजे होत। डबडबल्या डोळ्याने काकी रडत होती, सुलभा माता थोडा वेळ झाला आणि वेळ का लागतोय म्हणून काका उठले। काका मधल्या घरात गेले, म्हणायला लागले, सुलभे किती वेळ झालं, झाला का स्वयंपाक? रडायला लागले। सुलभा माता म्हणायला लागली, स्वामी जगाचा मालक आपल्या दारामध्ये उभा आहे, घरी येऊन बसलाय, जेवण्याकरता मागतोय, पण आपल्या घरी काहीच नाही, काय तयार करू? काका म्हणायला लागले, सुलभे बघ कोणातरी गाडग्यामध्ये काहीतरी असेल। देवानी महाराज अंतकरण जाणलं आणि एका गाडग्यामध्ये मुठभर कन्या सापडल्या। सुलभा माताला आनंद झाला। सुलभा माता म्हणाल्या की तुम्ही 2 मिनिटं थांबा, लगेच स्वयंपाक तयार करते। स्वयंपाक काय करणार हो, कन्या हातात घेतल्या, गाडग चुलीवर ठेवलं, आग प्रारंभ केला, अग्नी प्रज्वलित झाला, वर गाडग ठेवलं महाराज, त्याच्यामध्ये घागरभर पाणी टाकलं आणि मुठभर कन्या टाकल्या। नुसत्या पाण्यामध्ये कन्या महाराज त्यांनी शिजवल्या आणि भगवंताला आवाज दिला, भगवंत बसा जेवायला। काका आणि देव जेवायला बसले आणि महाराज त्या कन्या घेऊन सुलभा माता आली आणि भगवंताला वाळल्या। पात्रावर कन्या वाळल्या पण पात्रावर त्या कन्या राहत नव्हत्या, रानुमाळ कन्या पडायला लागल्या, पळायला लागल्या। त्यावेळेस देव महाराज चतुर्भुज झाले, 3 हाताने कन्या आडव्या केल्या आणि 1 हाताने महाराज विदुरजीच्या कन्या प्राशन केल्या। देव कन्या खातो, विदुरजीच्या देवानी प्रेमासाठी, त्या भक्तीपोटी, त्या भावापोटी, त्या श्रद्धेपोटी, त्या आपुलकीसाठी त्या विदुरजीच्या पंच पक्वान त्यागले आणि या प्रेमासाठी विदुरजीच्या कन्या सेवन केले। माझ्या सबसे ऊंची है प्रेम से।